Hello students, welcome to e-learning platform from Mechanical Engineering Department. I am Mr. B.B. Patil going to teach you Renewable Energy Technologies subject in this semester, and the subject code is 22661. We are discussing our first unit, that is solar thermal systems, and up to types of solar collectors we have finished in last video. Now we will continue with next point, that is solar water heating. Okay. तर लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन सोलर सिस्टीमचं किंवा टाईप्स ऑफ सोलर कलेक्टर्स बघितलं. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम म्हणजे काय ते बघणार आहोत. ओके, तर सोलर एनर्जी बऱ्याच ठिकाणी यूज केली जाते, जसं की मेजरली जे आहे ते वॉटर हीटिंगसाठी यूज केले जाते. त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन्स बरेच आहेत, वॉटर डिस्टिलेशन आहे, सोलर कुकिंग आहे, सोलर ड्रायर्स आहेत. ओके, तर ही सगळी ॲप्लिकेशन्स आहेत, पण मेजरली जी सोलर एनर्जी यूज केली जाते ती म्हणजे सोलर वॉटर हीटिंगसाठी. ओके, तर पूर्वी कसं असायचं की सोलर एनर्जीचा यूज तितका व्हायचं नाही. ओके, सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम वेअर नॉट यूज्ड इन दी पास्ट सिन्स द यूज ऑफ अदर कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. ओके, पण गेल्या काही एक 25-30 वर्षापासून सोलर एनर्जीचा यूज वाढलेला आहे. कारण याचं कारण असं असू शकतं की बाकीचे जे तुमचे फ्युल्स आहेत त्याचे रेट्स वाढलेले आहेत, किंवा सोलर एनर्जीबद्दल लोकांचा एक सोलर एनर्जी ही इम्प्रूव्ड डिझाईनमध्ये आल्यामुळे सोलर एनर्जी हे लोक बरेच आजकाल यूज करायला लागलेत. ओके, आणि ते मोर इकॉनॉमिकल देखील आहे, त्यामुळं सोलर एनर्जीचा यूज हा वाढलेला आहे आजकाल आपल्याला दिसतोय. तर सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम म्हणजे काय बघूया आपण. सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम्स फाइंड देअर ॲप्लिकेशन्स फॉर डोमेस्टिक यूज अँड फॉर लार्ज इस्टॅब्लिश मीन्ट लाईक हॉटेल्स ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, इंडस्ट्रीज लाईक पेपर, टेक्सटाईल मिल्स, फूड प्रोसेसिंग अँड स्विमिंग पूल्स. ओके, तर सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम आजकाल आपल्याला सगळीकडे बघायला मिळते, म्हणजे डोमेस्टिक यूजसाठीच तर आपण बघतोच की टेरेसवर बऱ्याच जणांच्या हे सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम तिथं प्लेस केलेले असते, किंवा हे सोडून देखील तिथं मोठ्या प्रमाणात म्हणजे जिथे की हॉस्टेल्स असतील एज्युकेशनल इन्स्टिट्यूटची, किंवा हॉटेल्स असतील, किंवा इंडस्ट्रीज असतील, बऱ्याच ठिकाणी ही आजकाल आपल्याला ही जी वॉटर हीटिंग सिस्टीम आहे ती इन्स्टॉल केलेली दिसून येते. तर का सोलर वॉटर हीटिंग सिस्टीमचे काय फायदे आहेत. ओके, ॲडव्हान्टेजेस ऑफ सोलर वॉटिंग सिस्टीम्स आर, फर्स्ट वन, सिम्पल टू कन्स्ट्रक्ट अँड इन्स्टॉल. सेकंड, नो ऑर निग्लिजिबल रनिंग कॉस्ट. ओके, सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे फायदा म्हणजे सोलर वॉटर हीटिंग सिस्टीमचा तो कसा आहे, इन्स्टॉल करायला इझी आहे. ओके, सिम्पल आहे कन्स्ट्रक्शनमध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नो ऑर निग्लिजिबल रनिंग कॉस्ट. ओके, एकदा इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला परत त्याचा फारसा खर्च नाही आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर ऑलमोस्ट मेंटेनन्स फ्री, मेंटेनन्स देखील तितका नाही आहे. कॉस्ट इज लो अँड इकॉनॉमिकली कॉम्पिटेटिव्ह विथ इलेक्ट्रिक वॉटर हीटिंग सिस्टीम्स. ओके, एक आणखी एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज बघा की कॉस्ट लो आहे आणि परत इकॉनॉमिकली कॉम्पिटेटिव्ह देखील आहे विथ अदर इलेक्ट्रिक वॉटर हीटिंग सिस्टीम्स. ओके, अँड फायनली रिक्वायर्ड लो टेम्परेचर्स अप टू 100 degrees Celsius कॅन बी अचीव्ह बाय सिम्पल फ्लॅट प्लेट कलेक्टर्स. ओके, आणखी एक याचा ॲडव्हान्टेज म्हणजे जे 100 degrees Celsius लोअर टेम्परेचर्स आहेत ते काय केलं तर इथं इझिली अचीव्ह केले जातात. ओके, बाय सिम्पल फ्लॅट प्लेट कलेक्टर्स. ओके, आपलं कलेक्टरचे टाईप कुठे आहे, सिम्पल एक फ्लॅट प्लेट आणि सेकंड आहे कॉन्सन्ट्रेटिंग किंवा फोकसिंग टाईपमध्ये आहेत. ओके, जे फोकसिंग किंवा कॉन्सन्ट्रेटिंग फ्लॅट कलेक्ट फोकसिंग जे किंवा कॉन्सन्ट्रेटिंग कलेक्टर्स जे असतात ते कसे असतात, कुठं रिक्वायर्ड असतात, जिथं 100 degrees Celsius जास्त टेम्परेचर रिक्वायर्ड आहे त्या ठिकाणी. ओके, पण इथं साधं सिम्पल फ्लॅट कलेक्टर जरी यूज केले तरी आपल्याला 100 degreesच्या आसपास आपल्याला ते टेम्परेचर काय अचीव करता येतं. ओके, आता सोलर वॉटर हीटिंग सिस्टीमचे बेसिकली दोन टाईप्स आहेत, एक म्हणजे नॅचरल सर्क्युलेशन आहे, सेकंड आहे फोर्स सर्क्युलेशन. ओके, आता फोर्स सर्क्युलेशनमध्ये एक परत त्याचे सब टाईप्स आहेत, एक म्हणजे डायरेक्ट और ओपन लूप सिस्टीम और सेकंड आहे इनडायरेक्ट और क्लोज लूप सिस्टीम्स. ओके, तर ह्या ज्या काय वॉटर हीटिंग सिस्टीम्स आहेत त्या आता वन बाय वन बघूया. फर्स्ट वन बघूया आपण नॅचरल सर्क्युलेशन और थर्मोसिप ऑन वॉटर सोलर वॉटर हीटर्स. ओके, आता नॅचरल सर्क्युलेशन जे आहे आता ॲज पर इट्स नेम याच्यामध्ये कसं आहे, एक्सटर्नल आपण काही जे इलिमेंट्स आहेत लाईक पंप हे यूज करत नाहीत, इथं सर्क्युलेशन नॅचरली होतं. ओके,
तर मेन कंपोनंट्स ऑफ नेचुरल सर्क्युलेशन वॉटर हीटिंग सिस्टम आर एक फ्लैट प्लेट कलेक्टर, ओके, सेकेंड है हॉट वाटर स्टोरेज टैंक, ओवर हेड टैंक, एंड फोर्थ वन इज सपोर्टिंग स्ट्रक्चर, पाइपिंग और वॉल्स, ओके. आता इथे सिंपल काय यूज केलेलं आहे, फ्लॅट प्लेट कलेक्टर यूज केलेलं आहे, ओके. नॅचरली जे डोमेस्टिक जे यूज आहे त्या ठिकाणी हे सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम यूज केली जाते. आता हिचे आपल्याला डायग्राम जर बघायला झाली तर डायग्राम असे आहे बघा, सिंपल एक फ्लॅट प्लेट कलेक्टर आहे इन्स्टॉल्ड, वरती हॉट वॉटर स्टोरेज टँक आहे, ओके, जो इन्स्टॉल केलेला आहे एका स्ट्रक्चरवरती, आणि ओवर हेड टँक एक आहे, ओके. तर आता पॉईंट्स आपण बघूया. अ फ्लॅट प्लेट कलेक्टर इज इन्स्टॉल्ड फेसिंग साऊथ ॲट अन इन्क्लिनेशन इक्वल टू लॅटिट्यूड ऑफ द प्लेस ऑफ इन्स्टॉलेशन. अ वेल इन्सुलेटेड हॉट वॉटर स्टोरेज टँक विथ पाईप हॅविंग थिक इन्सुलेशन आर कनेक्टेड ॲट द टू एंड्स ऑफ फ्लॅट प्लेट कलेक्टर एज शोन इन द फिगर, ओके. स्टोरेज टँक इज प्लेस्ड 30 cm to 60 cm हाईट रिलेटिव टू द टॉप ऑफ सोलर कलेक्टर. इट हॅज अन ओवर हेड टँक टू सप्लाय कोल्ड वॉटर ॲज मेकअप वॉटर टू हॉट वॉटर स्टोरेज टँक. द सिस्टीम इज वेल सपोर्टेड ऑन अ स्ट्रक्चर, ओके. आपल्याला इथे दिसतं, ओके, की कसं आहे, इन्क्लिनेशनमध्ये आपण हे फ्लॅट प्लेट कलेक्टर्स ठेवलेले आहेत, ओके, टू ॲब्सॉर्ब सनरेज, ओके. हा आपल्याला काय दिसतोय, हॉट वॉटर स्टोरेज टँक आहे जो इन्सुलेटेड आहे, आणि वरती आपल्याला हा ओवर हेड टँक दिसतोय, ओके. आणि खाली हे वेल स्ट्रक्चर तुमचं एक त्याचं हाऊसिंग आहे, आणि असं पूर्ण हा सेटअप इन्स्टॉल केलेला आहे. आता हे नॅचरल सर्क्युलेशन का म्हटलेलं आहे बघा, आता इथं आपल्याला ओवर हेड टँक दिसतोय. आता हे कोल्ड वॉटर इथून आपण काय करतोय, तुमच्या हॉट वॉटर स्टोरेज टँकमध्ये येतं, ओके. त्यानंतर जे कोल्ड वॉटर आहे ते कसं आहे, आपल्या फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये येतं, जिथं कसं आहे, तुमचं सनरेज ॲब्सॉर्ब होतात, हीट जनरेट होते, आणि त्याचं कन्वर्जन कसं आपण वॉटर हीटमध्ये होतं, ओके. पण ह्यानंतर काय होतं की तुमचं हॉट वॉटर जे आहे ते कसं आहे, गरम झाल्यामुळं ते कुठं सर्क्युलेट होतं किंवा कुठं पास होते, तुमच्या हॉट वॉटर स्टोरेज टँकमध्ये, ओके. आणि त्यानंतर जे हॉट वॉटर जे आहे ते तिथून आपण पोर्टमधून बाहेर काढून यूजसाठी यूज केलं होतं, आणि परत तुमचं कोल्ड वॉटर कसं एक मेकअप व्हायसाठी परत येतं फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये येतं, ओके. आता याचं काम जसं सांगितलं तसं की ड्यू टू डेन्सिटी डिफरन्स ऑफ हॉट अँड कोल्ड वॉटर प्रोव्हाइड्स अ ड्रायव्हिंग फोर्स टू दिस सेटअप नॅचरल कन्व्हेक्शन ऑफ फॉर सर्क्युलेशन ऑफ वॉटर थ्रू दी स्टोरेज टँक अँड दी सोलर कलेक्टर. देअर फॉर सच अ सिस्टीम इज अ पॅसिव्ह सिस्टीम सिन्स इट डज नॉट नीड एनी पंप टू सर्क्युलेट द वॉटर इन दिस सिस्टीम, ओके. म्हणजे ड्यू टू डेन्सिटी डिफरन्स आता हॉट जे वॉटर झालेलं आहे ते कसं आहे, पुढं ड्यू टू डेन्सिटी ते वरती पास केलं जातं, ओके, किंवा पास होतं तुमच्या हॉट वॉटर स्टोरेज टँकमध्ये, आणि परत जे तुमचं कोल्ड वॉटर आहे ते नॅचरली कसं आहे, तुमचं परत इथं फ्लॅट फ्लॅट कलेक्टरमध्ये आलं जातं. आता हे कशामुळे होतं, ॲक्च्युली हे डेन्सिटी डिफरन्समुळं, आणि इथं कुठलंही पंप यूज केलेलं नाही आहे फॉर सर्क्युलेशन. इथं कुठं आपल्याला पंप दिसतो या सेटमध्ये नाही, ड्यू टू डेन्सिटी डिफरन्स ही नॅचरल सर्क्युलेशन आहे, ओके. असं एक कम्प्लीट सर्क्युलेशन होत राहतं, त्यामुळे ह्याला पॅसिव्ह सिस्टीम म्हटलेलं आहे. का तर इथं कुठलंही एक्सटर्नल आपण पंप यूज केलेला नाही टू सर्क्युलेट द वॉटर इन दिस सिस्टीम. हॉट वॉटर फॉर यूज विथड्रॉन फ्रॉम द टॉप ऑफ द स्टोरेज टँक ॲज शोन. वेन एव्हर इट इज डन द मेकअप कोल्ड वॉटर फ्लोज ॲटोमॅटिकली फ्रॉम द ओवर टँक टू द स्टोरेज टँक ॲज द बॉटम. इन ऑर्डर टू प्रोव्हाइड हॉट वॉटर ड्युरिंग लाँग क्लाउडी पिरियड्स ऑर ड्युरिंग रेनी डेज अन इलेक्ट्रिकल हीटिंग सिस्टीम इज प्रोव्हाइडेड ॲज बॅकअप सिस्टीम. आता इथं आपल्याला काहीतरी आणखी इलेक्ट्रिकल एक कनेक्शन दिसते बघा. आता ही का प्रोव्हाइड केलेलं आहे, ही आपण एक बॅकअप सिस्टीम, ज्यावेळी तुमचं रेनी किंवा क्लाउडी एन्व्हायरमेंट असेल त्यावेळी एक बॅकअप सिस्टीम म्हणून आपण इलेक्ट्रिकल हीटिंग सिस्टीम प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला ते कंटिन्युअस जे वॉटर हीट झालेलं आहे ते आपल्याला पुढं यूजसाठी यावं, यासाठी फक्त बॅकअप सिस्टीम म्हणून ती इलेक्ट्रिक सिस्टीम काय पण ॲड केलेलं आहे, ओके. इट इज मोर नेसेसरी पर्टिक्युलरली इन प्लेस हॅविंग कोल्ड क्लायमेट्स वेअर सोलर रेडिएशन्स आर लो. तर हे नॅचरल सर्क्युलेशन आहे. आता फोर्स सर्क्युलेशनमध्ये बघा, ॲक्च्युली नॅचरल सर्क्युलेशनमध्ये काय, कुठेही आपण इथं पंप यूज केलेलं नाही, इथं नॅचरल सर्क्युलेशन आहे. ड्यू टू डेन्सिटी डिफरन्स कसं आहे, सर्क्युलेशन होत राहतं, तुमचं गरम पाणी पुढं तुमच्या हॉट वॉटरमध्ये जात राहतं, आणि परत तुमचं कोल्ड वॉटर जे आहे जे ओवर टँकमधून आलेलं आहे ते ॲटोमॅटिकली परत तुमच्या फ्लॅट प्लेट कलेक्टरमध्ये येत राहतं, आणि गरम पाणी जे आहे ते तुमचं परत यूजसाठी इथून आपण पोर्ट थ्रू बाहेर घेतलेलं आहे, ओके. आणि ही एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल हीटिंग सिस्टीम आपण प्रोव्हाइड केलेलं आहे बॅकअप सिस्टीम म्हणून.
तर नॅचरल सर्क्युलेशनमध्ये आपल्याला पंप कुठेही दिसत नाही, पण फोर्स्ड सर्क्युलेशन जिथं आहे तिथं आपल्याला इथं हा वॉटर पंप दिसून येतो आहे बघा. ओके, बाकी वर्किंग तुमचं सेम राहतं, फक्त इथं फरक काय आहे फोर्स्ड सर्क्युलेशनमध्ये, ज्याला पंप्ड सिस्टीम असं देखील म्हटलेलं आहे का, तर इथं काय काय यूज केलेलं आहे आपण, वॉटर पंप आणि नॉन रिटर्न वॉल आहे. ओके, लक्षात येते का? तर ही परत फोर्स सर्क्युलेशन सिस्टीम कुठे यूज केली जाते, जिथं हॉट वॉटर रिक्वायरमेंट लार्ज अमाऊंटमध्ये असते. ओके, म्हणजे जसं की तुमचं इंडस्ट्रियल वॉटर हीटिंग असेल किंवा वॉटर हीटर रिक्वायर फॉर सोसायटी, हॉटेल्स, हॉस्पिटल्स. ओके, तर त्या ठिकाणी हे नॅचरल सिस्टीम कसे नॉट सुटेबल आहे, त्या ठिकाणी हे फोर्स सर्क्युलेशन वॉटर हीटिंग सिस्टीम यूज केली जाते. ओके, ह्या सिस्टीमला ॲक्टिव्ह सिस्टीम देखील म्हणतात, कारण इथं कसं आहे मेकॅनिकल पंप यूज केलेला आहे टू सर्क्युलेट हॉट वॉटर. ओके, बाकी आपलं वर्किंग सेम आहे जसं की आपण नॅचरलमध्ये बघितलं. ओके, जिथं की इथं आपल्याला दोन सोलर कलेक्टर दिसत आहेत. ओके, त्यानंतर जे आपलं कोल्ड ओवर टँक आहे, ओके, तिथून हे पाणी खाली घेतलेलं आहे, पंप थ्रू ते सर्क्युलेट केलेलं आहे सोलर कलेक्टर्सनी, जिथं तुमचे काय होईल सनरेज ॲब्सॉर्ब होऊन कलेक्टर्स काय केलं ते हीट जनरेट करेल, जी गरम झालेलं तुमचं वॉटर आहे ते परत तुमच्या टँकला काय केलेलं आहे पुढं सर्क्युलेट केलं जाईल, आणि ते तिथून काय केलेलं आहे आपण परत यूजसाठी बाहेर घेतलं. आता इलेक्ट्रिकल हीटिंग सिस्टीम इथे देखील आहे बघा फॉर बॅकअप. ओके, परत इथं नॉन रिटर्न वॉल एक यूज केलेला आहे जेणेकरून तुमचं गरम झालेलं पाणी आहे ते परत बॅक जाऊ नये म्हणून. ओके, वेन हॉट वॉटर रिक्वायरमेंट्स आर लार्ज इन केस ऑफ इंडस्ट्रियल वॉटर हीटिंग, हॉट वॉटर रिक्वायरमेंट फॉर कम्युनिटी, हॉटेल्स, हॉस्पिटल एक्सेट्रा, द थर्मल वॉटर सिस्टम्स आर नॉट सुटेबल. द फोर्स सर्क्युलर सिस्टम इज ॲक्टिव सिस्टीम विच यूजेस अ मेकॅनिकल पंप टू सर्क्युलेट हॉट वॉटर. द ॲडव्हान्टेज ऑफ सच सिस्टीम इज दॅट द हॉट वॉटर स्टोरेज कॅन बी प्लेस्ड ॲट एनी कन्व्हिनियंट लोकेशन सिन्स द हॉट वॉटर सर्क्युलेशन इज फोर्स्ड. वॉटर फ्रॉम द स्टोरेज टँक इज पंप्ड थ्रू अन ॲरे ऑफ सोलर कलेक्टर्स. वेन द वॉटर गेट्स हीटेड इन द कलेक्टर इट फ्लोज बॅक इन टू द स्टोरेज टँक. ए चेक वॉल नॉट एट वॉल इज प्रोव्हाइडेड इन द सोलर कलेक्टर टू प्रिव्हेंट रिव्हर्स फ्लो ऑफ वॉटर थ्रू द कोल्ड सोलर कलेक्टर ॲट नाईट. ठीक आहे, तर नॅचरल आणि फोर्समध्ये फरक लक्षात येतो आहे का? नॅचरलमध्ये नॅचरल सर्क्युलेशन होत असतं, तिथं कुठेही पंप यूज केलेला नाही, इथं फक्त काय आपण इथं मेकॅनिकल पंप टू सर्क्युलेट वॉटर इथं यूज केलेलं आहे. ओके, आणि नॉन रिटर्न वॉल जेणेकरून तुमचं जे हीटेड वॉटर आहे ते परत बॅक येऊ नये म्हणून सिस्टीममध्ये. ओके, तर फोर्स सर्क्युलेशनमध्ये परत दोन टाईप्स आहेत, एक म्हणजे तुमचं ओपन लूप आणि सेकंड आहे तुमचं इनडायरेक्ट हीटिंग, किंवा ज्याला आपण काय म्हणतो की क्लोज लूप. ओके, तर ओपन लूप हे साधारण ओपन लूप सिस्टीममध्ये बघा, द मेन कंपोनंट्स ऑफ द सिस्टीम आर कोल्ड वॉटर टँक. ओके, त्यानंतर पंप, एरे ऑफ सोलर कलेक्टर्स, इन्सुलेटेड हॉट वॉटर टँक अँड दी पंप. ओके, आता इथं कसं असतं परत ओपन लूपमध्ये कोल्ड वॉटर इज पंप्ड फ्रॉम कोल्ड वॉटर टँक टू अन एरे ऑफ सोलर कलेक्टर. ओके, द हीटेड वॉटर फ्रॉम कलेक्टर्स फ्लोज इन टू द इन्सुलेटेड हॉट वॉटर टँक वेअर इट इज विथड्रॉन विथ द हेल्प ऑफ पंप. ओके, द प्रोपोर्शनल फ्लो कंट्रोलर्स आर यूज टू वेरी द पंप स्पीड सो दॅट द हॉट वॉटर फ्लोज आउट ॲट द रिक्वायर्ड टेम्परेचर फ्रॉम द सोलर कलेक्टर्स. तर ओपन लूपमध्ये काय एक सिम्पल इनपुट आणि आउटपुट. ओके, जिथून तुमचं फीड वॉटर जे आहे कोल्ड वॉटर टँक थ्रू पंप थ्रू ते सोलर कलेक्टर्सला दिलेलं आहे, आणि तिथून ते जे हीटेड वॉटर आहे ते इन्सुलेटेड वॉटर टँकला दिलेलं आहे, आणि परत जे हॉट वॉटर आहे ते पंप थ्रू आपण कुठे घेतलेलं आहे यूजसाठी. सिम्पल ओपन लूप आहे. ओके, बऱ्याच ठिकाणी इंडस्ट्रीमध्ये हे यूज केलं जातं, ह्याला म्हणायचं फोर्स सर्क्युलेशन वॉटर हीटिंग ओपन लूप फ्रॉम, म्हणजे एक साईडनं चालू होतं आणि दुसऱ्या साईडला ही सिस्टीम काय होते आउटपुट आपल्याला मिळत जातं, त्यामुळे ह्याला ओपन लूप म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे वॉटर हीटिंग सिस्टीम विथ अँटीफ्रीज. आता अँटीफ्रीज वगैरे ही कुठं रिक्वायर्ड आहे ही सिस्टीम, इन फ्रीझिंग वेदर ऑफ कोल्ड कंट्रीज. ओके, इन फ्रीझिंग वेदर ऑफ कोल्ड कंट्रीज इट इज नेसेसरी टू अवॉइड फ्रीझिंग ऑफ वॉटर इन दी पाईप्स. ॲक्च्युली हे फ्रीझिंग जे होतं कोल्ड कंट्रीजमध्ये बऱ्याच वेळा हा प्रॉब्लेम येऊ शकतो की तुमचं जे पाणी आहे ते पाईपमध्ये बऱ्याच वेळेला फ्रीज होण्याची शक्यता असते, त्यामुळे इथं काय केलेलं आहे आपण एक
अँटी फ्रीज सोल्यूशन जे वॉट हीटर एक्सचेंजरमध्ये यूज केलेलं आहे, की त्याच्यामुळे काय होतं, जो आपला फ्रीजिंगचा प्रॉब्लेम आहे तो इथं फारसा येत नाही आणि आपलं जे हीटेड वॉटर आहे ते यूजसाठी इझिली आपल्याला मिळालं. इथे जे हीटेड वॉटर आहे ते आपल्याला यूजसाठी याच्यामध्ये मिळत जातं. आता कोल्ड कंट्रीजमध्ये हा बेसिकली प्रॉब्लेम येतो. आता याच्यामध्ये कसं असतं की एक अँटी फ्रीज सोल्यूशन ओके यूज केलं जातं आणि इथं आपल्याला एक ॲडिशनल हीट एक्सचेंजर दिसतो बघा. ओके आता हे अँटी फ्री सोल्यूशन सर्क्युलेटेड फ्रॉम हीट एक्सचेंजर टू द एरिया ऑफ सोलर कलेक्टर्स. दिस हॉट सोल्यूशन फ्रॉम कलेक्टर्स देन ट्रान्सफर टू हीट टू कोल्ड वॉटर सर्क्युलेटेड इन हीट एक्सचेंजर. ओके तसं आता हे थोडंसं जिथं तुमचे वॉटर कोल्ड होण्याचं जिथं सिच्युएशन आहे त्याच ठिकाणी ही वॉटर सिस्टीम यूज केली जाते. ह्याची फारसे ॲप्लिकेशन्स नाही आहेत. आता इथं फक्त आपल्याला फरक काय दिसतो की इथं आपल्याला हीट एक्सचेंजर दिसते, त्याच्यामध्ये अँटी फ्रीज सोल्यूशन काय केलेलं असतं आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं, जेणेकरून तुमचं जे काय फ्रीजिंग होणार आहे आपल्या सिस्टीममध्ये ते ॲक्च्युली याच्यामुळं होत नाही आणि आपल्याला एक प्रॉपर फ्लो मिळतो. हीट तुमचं जे आहे हॉट वॉटरचा जो फ्लो आहे तो कंटिन्युअस आपल्याला यूजसाठी मिळत जातो. ओके तर ही आहे हॉ सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम विथ अँटी फ्रीज. आता याला फक्त लिमिटेड ॲप्लिकेशन आहेत. ओपन लूपचे ॲप्लिकेशन्स बरेच आहेत, बरेच ठिकाणी यूज केले जातात. पण अँटी फ्रीज सिस्टीम बेसिकली कुठे यूज केली जाते जिथं ॲक्च्युली वेदर प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे जिथं की फॉर एक्झाम्पल कोल्ड कंट्रीज जिथं आहेत ओके जिथं ॲक्च्युली फ्रीजिंग होतं वॉटरचं पाईपमध्ये आणि टू अवॉइड फ्रीजिंग ऑफ वॉटर इन पाईप्स ही सिस्टीम आपण यूज केली जाते. ओके सो दिस इज ऑल अबाउट सोलर वॉटर हीटिंग सिस्टीम. सो वी विल स्टॉप हियर. थँक्यू.